आदिवासी समाजाचा वाघबारस हा कार्यक्रम जव्हार या ठिकाणी आयोजित करत असताना आम्ही सर्व आदिवासी समाजाने एक भूमिका घेतलेली आहे। ती भूमिका अशी आहे की धनगरांना जर आदिवासी मध्ये आरक्षण देत असाल तर इथला या महाराष्ट्राचा आदिवासी पेटून उठेल का नाही सांगा। त्यामुळे सरकार कोणाचंही असो आम्ही आदिवासी म्हणून एक कडक भूमिका घेतलेली आहे। आदिवासी युवा संघ तमाम पालघर जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी जर धनगरांना आदिवासी मध्ये समावेश केला तर आम्ही एकाही मंत्र्याला आणि एकाही आमदाराला माझ्यासह जर ज्या दिवशी आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य आदिवासी समाजाचे सर्वांनी एकमुखी निर्णय असा घेतलेला आहे जर धनगरांना तर कोणीही आदिवासी मध्ये सहभागी घेऊ शकणार नाही जोपर्यंत चांद सूर्य आहेत तोपर्यंत धनगरांना आदिवासी मध्ये आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही। यामुळे आम्ही तमाम आदिवासी धनगरांना कुठल्याही पक्षाने जर आदिवासी मध्ये आदिवासी म्हणून आरक्षण दिले तर आम्ही त्या पक्षावर बहिष्कार टाकणार म्हणजे मी जरी एका शिवसेना या पक्षाचा अध्यक्ष असलो तरी सुद्धा मी पहिला आदिवासी आहे आणि ती भूमिका माझी पहिली आहे। मी पहिला आदिवासी आहे आणि आदिवासी समाजाबरोबर मी राहणार। राजकारण बाजूला सारून मी आदिवासी समाजाबरोबर राहणार। आम्ही तमाम सर्व या जिल्ह्यातले सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असतील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील आम्ही कुठल्याही प्रकारे जो पक्ष जे सरकार जर धनगर ही जात आहे आणि आदिवासी ही समाज आहे त्याच्यामुळे धनगरांना अजिबात आरक्षण मिळणार नाही म्हणजे जो पक्ष धनगरांना आदिवासी मध्ये घेईल त्या पक्षात एकही आदिवासी माणूस राहणार नाही। अशा प्रकारची आज आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि पुनश्च एकदा मी सरकारला सांगू इच्छितो की धनगरांना जर आदिवासी समाजामध्ये आदिवासी म्हणून आरक्षण देत असाल तर एकही आदिवासी किंवा संपूर्ण आदिवासी समाज आम्ही जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहे। आम्ही आगे मळापेक्षा भयंकर दंश करणारे मासे आहेत एवढा इशारा देतो आणि पुनश्च एकदा सर्वांनी जोरदार घोषणा द्या धनगरांना आरक्षण मिळणार नाही पाहिजे धनगरांना आरक्षण मिळणार नाही पाहिजे धनगरांना आरक्षण मिळणार नाही पाहिजे नाही पाहिजे। जो धनगरांना आरक्षण देईल त्याच्यावर आम्ही बहिष्कार तो पक्ष आम्ही अजिबात स्वीकारणार नाही। जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय।